इचलकरंजीतील सेवा सदन निरामय हॉस्पिटलमध्ये अत्यंत गुंतागुंतीची पहिली बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली शिरोळ तालुक्यातील साठ वर्षीय अप्पासो मगदूम यांच्यावर डॉक्टर तुषार धोपडे यांनी ही शस्त्रक्रिया केली भविष्यात सेवा सदन निरामय हॉस्पिटल सर्व आधुनिक तंत्रज्ञानासह रुग्णसेवेसाठी तत्पर असल्याचं डॉक्टर धोपडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मिरसमधील सेवा सदन आणि इचलकरंजीतील निरामाय हॉस्पिटल व्यवस्थापनानं एकत्र येऊन इचलकरंजीमध्ये आधुनिक आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्यात नुकतीच शिरोळ तालुक्यातील अप्पासो मगदूम यांच्यावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये पार पडली मिरजेतील सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत एक हजारहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाल्याचं डॉक्टर धोपडे यांनी सांगितलं सेवा सदनचे डॉक्टर रविकांत पाटील निरामय हॉस्पिटलचे डॉक्टर विलास जोशी डॉक्टर श्रीनिवास सोमाणी डॉक्टर बोरगावे डॉक्टर बने यांच्या सहकार्यातून सेवा सदन निरामय हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी तत्पर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं